पण आज सगळ्यात जास्त त्रास हा अजित दादाला होता असेल. माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांना खुर्ची कालपर्यंत सुद्धा ठेवायची का नाही याच्यावर संभ्रम निर्माण होतो. कारण की यापूर्वी जी काही कमिटी त्यांनी निर्माण केली होती त्या कमिटीमध्ये कुठेही अजित दादाचं नाव नव्हतं. आणि म्हणून आज अजित दादाला बोलवलं आहे असं संजय राऊत म्हणतायत. परंतु ते आले तर काय बोलतील हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. मला वाटतं अजित दादा मनापासून कधीच त्या सभेला नाहीत, फक्त शरीरापासून जर राहिले तर राहतील, परंतु त्या सभेमध्ये अजित दादाचा कवडीचाही इंटरेस्ट नाही. मनातून कुठे मनातून तर आहेत ना, ते मनातून कुठे आहेत ते आता दोन चार दिवसात कळेल ना. इथे काही करू नका अजित दादा, तुम्हाला ते सांभाळून पाऊल टाकतात. कारण की पहिले चुकलेले पाऊल पुन्हा ते चूक होता कामा नये, हे त्यांचा कदाचित त्याचा निर्धार असावा. दोन आठवड्यापूर्वी अजित दादा इकडे येणार अशी चर्चा सुरू होती, अजित दादा कुठे गेले अशी चर्चा होती. तो धुरळा बसला होता, तो 30 तारखेपर्यंत बसणार आणि 30 तारखेनंतर एक वेगळं चित्र दिसणार असंही बोललं जात होतं. अजित दादा तुम्ही आता जर पाहत असाल त्यांच्या मुलाखती तुम्हीच घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सर्व विषय हे इझिली घेतले, इझी गोईंग ज्याला म्हणतात, हसून खेळून त्यांनी त्याला टोलवलेलं आहे. याचा अर्थ पुढची जी घडामोड आहे ती त्यांच्या मनामध्ये आजही ठामपणे आहे. आणि अजित दादांनी घेतलेला निर्णय ते बदलत नाही हे त्यांची ख्याती आहे. म्हणून काही दिवसाची आपल्याला प्रतीक्षा जरूर करावी लागेल, अजित दादा हा निर्णय घेईल. आज वज्रमहोत्सव आहे आणि या सभेच्या माध्यमातून पूर्ण ताकद आमची किती आहे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर अनेक सभा झालेल्या आहेत, परंतु त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंची सभा जर पाहिली त्याच्याबरोबर ही कम्पेअर करून पहा, शिवसेना प्रमुखाची जी सभा असायची अति विराट असायची. आज त्यांना दुर्दैवानं सर्व पक्षाला एकत्र घेऊन त्यांना सभा घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्याचा टीझर तुम्हाला प्रदर्शित करावा लागतो. हे त्यांचं दुर्दैव आहे. परंतु कशी काय होईना आमची एकजूट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न आज या सभेच्या मार्फत होणार आहे.